चांदूर रेल्वे तालुक्यात येणारी ग्रामपंचायत तीर्थक्षेत्र भिलटेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराच्या परिसरात गावातील वाहत असलेल्या नालीच्या सांडपाण्यामुळे चांदूर रेल्वे शहरावर दळणवळण करणाऱ्या नागरिकांना सांडपाण्यामध्ये पाय धुवून समोर जावे लागत आहे. तसेच हा नालीचा प्रवाह ग्रामपंचायत कार्यालयासमोरून जाणारा मुख्य रस्ता व मंदिराच्या परिसरातून असलेला मुख्य रस्त्यावर पाण्याची थोप साचली असून नागरिकांच्या जीवाशी खेळवाड होत आहे. भिलटेक येथील नागरिक आरोग्यापासून वंचित असल्याचे येथे दिसून येत आहे. दीपावली निमित्त दूरवरून भाविक तीर्थक्षेत्र येथे दर्शनाकरिता येतात, परंतु त्यांनाही साचलेल्या पाण्याशी टक्कर देऊन सामोरे जावे लागत आहे. गेल्या तोंडावर ग्रामपंचायत निवडणूक आली असून अजूनपर्यंत या गावातील नालीद्वारे वाहत येणारा प्रवाह बंद झालेला नाही. गावातील मुख्य नागरिक हा कोणत्याही प्रकारचे स्वच्छतेचे काम करीत नसल्याचे गावातील लोकांकडून बोलले जात आहे. पौष महिन्यात तीर्थक्षेत्र भिलटेक येथे हजारोंच्या संख्येत भाविक भक्त दर्शनाकरिता येतात, परंतु येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. यावर सरपंच यांचे लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.